वांग मलाज्मा हायपर पिगमेंटेशन किंवा डार्क स्पॉट्स याची नक्की कारणं काय आहेत वांग येऊच नाही यासाठी काय या करता येईल बरं किंवा जर तुम्हाला चेहऱ्यावरती वांग आला असेल तर त्याच्यावरती काय उपाय आहेत कोणते क्रीम्स लावावे ही संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल लाईफस्टाईल मेकअप स्किन केअर डीआयवाय आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण की हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी फुकट आहेत त्याचबरोबर बेल आयकॉन म्हणजेच ती नोटिफिकेशनची घंटा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की शुक्रवारी कधी व्हिडिओ अपलोड केला येते नंबर वन आता वांग किंवा मलाजमा किंवा त्याला हायपर सुद्धा म्हणतात किंवा त्याला डार्क स्पॉट्स असं सुद्धा म्हटलं जातं तर मुळात हा होतो कशामुळे किंवा म्हणजे काय असतं आपल्या प्रत्येकाच्या त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचं तत्व असतं त्याचं प्रमाण जास्त असलं की प्रत्येकाची त्वचा ही थोडीशी सावळी किंवा डार्क चॉकलेटीकडे जाते ज्यांच्या त्वचेमध्ये त्याचं प्रमाण मेलॅनिनचं कमी असतं त्यांची त्वचा लाईट किंवा ब्राईटनेसकडे जाणारी असते आता या मेलानिनचं प्रमाण जेव्हा गणत म्हणजे काहीच ठिकाणी मेलानिन सुरू होतं तयार होणं तेव्हा आपल्याला वांग येणं सुरू होतं नंबर दोन आता वांग येण्याची दोन कारणं आहेत सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हॉर्मोन्स हॉर्मोन्समध्ये म्हणजे शरीरातल्या हॉर्मोन्समध्ये जेव्हा इमबॅलेन्स होतो गडबड होते तेव्हा चेहऱ्यावरती वांग येतो आणि दुसरं महत्त्वाचं कारण कोणत्याही पद्धतीची धग किंवा सूज घेणं इन्फ्लमेशन होणं आग चेहऱ्यावरती येणं यानं सुद्धा आपल्या त्वचेला प्रोटेक्शनसाठी त्वचा लगेच खूप जास्त मेलॅनिनचं तत्व तयार करायला लागते आणि त्यानं सुद्धा वांग येतो नंबर तीन आता आपण पाहूयात इन्फ्लमेशन म्हणजेच हीट किंवा धग हे कारण हीट हीट म्हणजे काय तर उष्णता किंवा दाह चेहऱ्याला होणे जे जे लोक ग्लास फॅक्टरीमध्ये काम करतात लेबर वर्क मॅन्युफॅक्चरिंग कोणत्या अशा कंपन्या किंवा फॅक्टऱ्या असतात की जिथे तुम्हाला डायरेक्ट मग स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे डायरेक्ट आगीशी ज्वाला ऊन धग जी सतत त्यांच्या डोळ्यांना चेहऱ्यांना श्वासातून जात असते अशा वेळेला त्यांना शक्यतो वांग आल्याचं दिसतं नंबर दोन म्हणजे सन एक्सप्लोजर ज्यांचं काम सतत उन्हात असतं म्हणजे डायरेक्ट खूप कडक ऊन जेव्हा चेहऱ्यावरती पडतं म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचदा जे खडी कामगार असतात किंवा रस्ता बांधकाम वगैरे असे करणारे कामगार असतील तर त्या सगळ्या स्त्रियांमध्ये ना वांग आलेलं जाणवतं त्यानंतर समुद्र किनाऱ्यावरती काम करणाऱ्या सुद्धा ते सतत उन्हामध्ये असतात आणि उघडा सूर्य असतो झाडं फार नसतात कारण की समुद्रकिनारा असतो त्यांच्यामध्ये सुद्धा वांगाचं प्रमाण दिसतं त्यानंतर नंबर तीन पिकिंग अप युअर स्किन <laughs> म्हणजे काय काही स्त्री किंवा पुरुषांमध्ये त्वचा खाजवण्याचं प्रमाण खूप असतं म्हणजे ती सवय असते म्हणून मी नेहमी सांगते की पिंपल्स ब्लॅक हेड जर तुम्हाला त्याच्यातलं कौशल्य नसेल तर प्लीज असलं काही काढत जाऊ नका त्यानं सुद्धा वांग येऊ शकतो आणि नंबर चार खूप महत्वाचं आहे म्हणूनच मला अजिबात तो प्रकार फारसा आवडत नाही एक्सफोलिएशन आता एक्सफोलिएशन म्हणजे काय तर अगदी साध्या आपल्या मराठी भाषेत सांगायचं सा झालं तर त्वचा घासणे त्याचं प्रमाण किती माइल्ड किंवा मऊ कमी असलं पाहिजे आठवड्यातून एकदा दोनदाच जेव्हा तुम्ही त्वचा घासता तेव्हा ती दोन पद्धतीनं त्वचा घासली जाते ती कशी ते मी पुढच्या मुद्द्यामध्ये सांगते पण जे लोक ओव्हर एक्सफोलिएटिंग म्हणजे खूप त्वचा घासून घासून स्क्रब्स एक्सफोलिएटर्स वापरून वापरूनही वांग येऊ शकतो नंबर चार जे लोक सतत गॅस समोर सुद्धा काम करतात पण जेव्हा तुम्ही सतत गॅस किंवा भट्टी म्हणूनच हॉटेलांमध्ये सुद्धा जे लोक रोटी किंवा भट्टीवरती नान रोटी इंडियन चपाती किंवा इंडियन ब्रेड ज्याला म्हणतात अशा पद्धतीचे पदार्थ बनवत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती वांग जास्त आढळून येतं किंवा जे लोक बऱ्याचदा हॉट योगा वगैरे करतात म्हणजे अशा पद्धतीचं टेम्परेचर वाढवलं जातं एखाद्या योगाच्या क्लासमध्ये किंवा व्यायामाच्या की जिथे खूप हिट असते त्यांना तुम्हाला खूप घामी येतो आणि मग त्याच्यामध्ये योगा किंवा व्यायाम करायचा असतो त्यानं सुद्धा तुम्हाला वांग येऊ शकतो नंबर पाच पुढचं कारण म्हणजे हॉर्मोन्स सगळे हॉर्मोन्स इकडे तिकडे सगळे ब बदलायला लागतात ते म्हणजे आपण जेव्हा प्रेग्नंट असतो तेव्हा त्यामुळे भरपूर स्त्रियांना डिलिव्हरीनंतर किंवा प्रेग्नन्सीच्या दरम्यान मलाझ्मा किंवा हायपर पिगमेंटेशन येणं हे खूप कॉमन आहे परदेशातसुद्धा आणि आपल्या देशामध्ये सुद्धा दुसरं महत्त्वाचं कारण जेव्हा एखादा बर्थ कंट्रोल पिल्स सुरू होतात आणि ते तुम्हाला सूट नाही झाले त्यानं तुमच्या हॉर्मोन्समध्ये थोडासा इम्बॅलेन्स झाला म्हणजे गर्भनिरोधक ज्या गोळ्या असतात त्या सगळ्या तुमच्या डॉक्टरांनी जरी िस्क्राईब केलेला असल्या तरीसुद्धा तुम्हाला जर त्याची अलर्जी असेल किंवा तुमची बॉडी वेगळ्या पद्धतीनं त्याला रिॲक्ट करत असेल तर ते तुम्ही वेळेतच तुमच्या गायनकोलॉजिस्टला डॉक्टरला जाऊन सांगणं गरजेचं आहे ते तुम्हाला वेगळी गोळी प्रिस्क्राईब करू शकतात नंबर सहा वयानुसारसुद्धा आपल्या हॉर्मोन्समध्ये बदल होतात म्हणूनच मोनोपॉजमधून जाताना किंवा पी किंवा एस किंवा दरम्यान दरम्यानसुद्धा आपल्याला वांग येऊ शकतो काहींना छोट्या 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 वेगवेगळ्या डार्क स्पॉट्समध्ये वांग येतो किंवा छोट्या एखाद्या स्पेसिफिक जागीच चट्टा किंवा पट्टा आल्यासारखा वांग येऊ शकतो किंवा तिसरं जो सगळ्यात वाईट प्रकार आहे तो म्हणजे संपूर्ण चेहऱ्यावरती एखादं फुलपाखरू बसल्यासारखं किंवा चादर पसरल्यासारखं तो वांग फुलत जातो आणि तो जास्त गडद आणि डार्क होत जातो जो इतका की पूर्ण नाकापासून गालापासून वरती कपाळापर्यंत पसरलेला असू शकतो आणि तो दाट चांगला डार्क रंगाचा पसरतो नंबर सात आता वांग कसा घालवायचा क्रीम्स आणि स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरून वांग जातो मी याची गॅरंटी देऊ शकते आता हे जे बाहेरून प्रॉडक्ट्स लावल्यानं वांग जातो त्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो म्हणजे तीन ते सहा महिने अर्धवर्ष ते एक वर्ष तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे शिस्तशीरपणे काही क्रीम्स ज्या ज्या तुम्ही वापरल्यात तर तुमचा वांग जाऊ शकतो लगेचच रातोरात एक आठवड्यात चार आठवड्यात थो वांग जात नाही ज्यांना खूपच जास्त वांग आहे त्यांना प्रॉडक्टचा तितकासा उपयोग होत नाही किंवा खूप वेळ जातो वांग जाण्यासाठी मग त्यांच्यासाठी जर तुम्हाला झटपट वांग घालवायचा असेल त्यांच्यासाठीचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे केमिकल पिल्स आणि दुसरा म्हणजे लेझर ट्रीटमेंट या दोन्हीमुळे वान शंभर टक्के जाऊ शकतो आणि ऑफकोर्स बाहेरून प्रॉडक्ट्स लावण्यापेक्षा किंवा क्रीम्स लावण्यापेक्षा तो लवकर निघून जातो नंबर आठ आता आपण जाणार आहोत व्हिडिओच्या शेवटाकडे तो म्हणजे वान कसा घालवायचा आता वांग घालवण्यासाठी एक्सफोलिएशन गरजेचं आहे आता एक्सफोलिएशन म्हणजेच घासणे त्वचेचा वरचा पातळ जो लेअर आहे तो शक्यतो घालवणे जो आपला वांगाचा आता तयार झालेला आहे तर तो कमी 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 तरच तो वांग फेड आऊट फेड आऊट म्हणजे फुक फिक्कट फिक्कट होत जाणार तर त्याच्यासाठी दोन प्रकारचे एक्सफोलिएटर्स असतात एक म्हणजे फिजिकल एक्सफोलिएशन आणि दुसरं म्हणजे केमिकल एक्सफोलिएशन फिजिकल एक्सपोलिएशन म्हणजे घासणे म्हणजे काय तर आपल्याला तुम्ही पाहिलं असेल की त्वचेचा एक छोटासा ब्रश मिळतो बघा किंवा मसाजर वगैरे मिळतो तर आपण साधा फेसवॉश लावला किंवा काही पण आणि त्याला आपण घासतो बघा तर हे झालं फिजिकली आणखी एक प्रकार फिजिकल एक्सफोलिएशन मध्ये म्हणजे कोणताही स्क्रब वगैरे आपण विकत घेतो ना किंवा एक्सफोलिएटर विकत घेतो बाजारातून तर ते स्क्रब्स तुम्हाला असे 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 हलक्या हातानं ओल्या चेहऱ्यावरती घासता येतात ज्याला आपण स्क्रब्स म्हणतो त्याला सगळ्या हे सगळं येतं फिजिकल एक्सफोलिएशनच्या गटामध्ये आता केमिकल एक्सफोलिएटर म्हणजे काय बघूया एक अशा पद्धतीचं पातळ पाण्यासारखं दिसणारं केमिकल की जे खूपच पातळ असतं आपल्या चेहऱ्यावरती लावायचं असतं वीस मिनिट ठेवायचं असतं आणि धुवून काढायचं असतं ते पण रेग्युलरली हळूहळू हळू वापरल्यानंतर वांग जाऊ शकतो अशा दोन्ही पद्धतीनं त्वचा घासावी लागते वांग झाल्यानंतर पण वांग होऊ नये याच्यासाठी सतत एक्सफोलिएशन करायचं नसतं हे तुम्ही ध्यानात ठेवा नंबर नऊ नु, केमिकल एक्सफोलिएशन म्हणजे काय तर सिम्पली एचे आणि बी एचे असलेला एक पातळ लिक्विडचा फॉर्म्युला असतो आता एचे म्हणजे काय तर अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड आणि बेटा हायड्रॉक्सी ऍसिड म्हणजे बी एचे सिम्पल आता हे जे केमिकल एक्सफोलिएटर आहे पाण्यासारखं जे लावायचं आणि मी सांगितलं की वीस मिनिटांना ते धुऊन टाकायचं ते आजकाल नायका ॲमेझॉनवरती सुद्धा तुम्ही जर केमिकल एक्सफोलिएटर एचे बी एचे असं जर टाईप केलं तर तुम्हाला त्याची लिस्ट येईल फक्त त्याचा तो एक तोटा असा असतो ना की आपण किती प्रमाणात लावायचं किती मिनिटांनी धुऊन टाकायचं बऱ्याचदा त्यांना त्वचा जास्त सेन्सिटिव्ह होते त्यामुळे तुम्हाला जर स्किन केअरचं जर फारसं नॉलेज नसेल आणि खूप तुमच्याकडे प्रॉडक्ट्स नसतील तुम्हाला वापरण्याची सवय नसेल तर मी असं सांगेन की तुम्ही चक्क तुमच्या कोणत्याही स्किन स्पेशलिस्टकडे जा आणि त्यांना सांगा की मला वांग आलेला आहे डॉक्टर बरोबर आधी माइल्डपासून सुरुवात करतात म्हणजे सौम्य आणि मग त्याची तीव्रता वाढवत ते नेऊ शकतात ते लावायचं आणि वीस मिनिटांनी धुऊन टाक नंबर दहा आता जे फिजिकल एक्सफोलिएटर आहे जसं मी सांगितलं स्क्रब्स ब्रशेस वगैरे आहेत तर ते आपण आपल्या घरातच मात्र करू शकतो कीलचं मी त्याचं नाव आणि मायक्रो डर्माब्रेशनचं एक खूप छान माइल्ड एक्सफोलिएटर आहे ज्यांना वांग नाही ते सुद्धा ते वापरू शकतात तर ते माइल्ड आहे त्याच्यानंतर बॉडी शॉपचं सुद्धा तांदळाच्या पिठीसारखं एक राईसचं एक्सफोलिएटर मिळतं ते पण छान आहे वांग आला असेल तर मात्र आठवड्याला एकदा किंवा दोनदा हे असं फिजिकल एक्सपोलिएटर वापरायला हरकत नाही नंबर अकरा आता जर तुम्हाला वांग आलं असेल तर याच्यावरती कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स आहेत तुम्हाला जर स्वतःच्या घरातूनच जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही कोणताही चांगला ब्रँड म्हणजे क्लिनिक असेल बॉडी शॉप असेल कील असेल हे सगळे ब्रँड्स खूप स्वतःच्या चांगल्या वेल नोन आ, स्किन केअर लाईनसाठी फेमस आहेत आता एखादी ट्रीटमेंट जेव्हा आपण करत असतो ना तेव्हा काय करायचं असतं तर जेव्हा मेलॅनिनचं प्रमाण जास्त होतं तेव्हाच तो वांग आला बरोबर त्याची कारणं पण आपण जाणून घेतली अशा वेळेला त्याला हळूहळू हळू त्याला ब्लीच करणं किंवा त्याला लाईट 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 शेडचं फिकट करत जाणं म्हणजे आपण आपल्या मूळ त्वचेपाशी जातो आणि वांग संपून जातं म्हणूनच तुमच्या आई किंवा कोणाचंही जर वय वाढलं असेल तर ती संपूर्ण सिरीज तुम्ही विकत घेऊ शकता म्हणजे फेस वॉश मॉइश्चरायझर टोनर आणि सनस्क्रीनसुद्धा किंवा जर तुम्ही चाळीसच्या अलीकडे लहान वयाचे असाल आणि तुम्हाला वांग आला असेल तर तुम्ही बॉडी शॉपची किंवा कील किंवा क्लिनिकसारख्या ब्रँड्सची ब्राईटनेसची जी सिरीज असते म्हणजे अशी सिरीज की जी तुम्हाला थोडासा उजळपणा देईल टॅनिंग आणि तो वांग कमी कमी करत जाणं अशा पद्धतीचे हे क्रीम्स असतात डॉक्टरकडे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जास्त फायदा होईल त्यांच्याकडे जाऊन वांगावरची प्रॉपर ट्रीटमेंट घेता येते डॉक्टर तुम्हाला एखादा सिरम देऊ शकतात थोडक्यात काय तर हळूहळू हळू ब्लीच करणारा हळूहळू ब्राईटनेस देणारे तुम्हाला सिरम देतात पण कोणतेही ब्राईटनेसचे जे सिरम्स असतात किंवा केमिकल एक्सपोलिएटन्स असतात ते तुम्ही जर प्रेग्नंट असाल तर स्वतःहून किडे करायला जाऊ नका कारण की प्रेग्नन्सीमध्ये खूप गोष्टींवरती तुम्हाला बंधन असतं बाहेरून जे केमिकल्स किंवा क्रीम्स लावायचे असतात फॉर एक्झाम्पल रेटिनॉल अलाऊड नाही आहे प्रेग्नन्सीसाठी त्याचं कारणच असं आहे की त्याच्यामुळे बर्थ डिफेक्ट्स होऊ शकतात विच इज व्हेरी व्हेरी डेंजरस त्यामुळे जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर आणि जर तुम्हाला वांग आला असेल तर मात्र तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि घरात बसून किडे करू नका नंबर बारा आता जर तुम्हाला वांग नसेल आणि तरीही तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तुम्ही खरंच खूप शहाडे आणि हुशार आहात त्याचं कारण असं की होऊच नाही याच्यासाठी प्रिव्हेंशन म्हणून जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला कदाचित होणारच नाही त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होऊच नाही म्हणून करण्याच्या आवश्यक गोष्टी नंबर एक रोज सनस्क्रीन लावायचं मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते आणि दरवेळी सांगत असते आणि लोक मला सतत शंका विचारत असतात दुपारी लावायचं असतं का आघरात असेल तर लावायचं असतं का या सगळ्या शंकांवरती मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे ज्या सगळ्या तुमच्या शंका आहेत पण सनस्क्रीन रोज लावायचं असतं तुम्ही घरात गॅस समोर असलात तरीसुद्धा लावायचं असतं आणि सनस्क्रीनला पर्याय नाही नंबर दोन जर तुम्ही सतत उन्हात असाल आणि काही काळजी घेत नसाल स्कार्फ नाही काही नाही काही नाही तुम्हाला वांग होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही उन्हात जाण्याचं स्पेशली हार्श तीव्र उन्हामध्ये जाण्याचा टाळा त्याच्यामुळे तुम्हाला वांग होणार नाही नंबर तीन रेग्युलरली छान आठवड्यातून एकदा मस्त एक्सफोलिएट करणं रोजच्या आयुष्यामध्ये फेसवॉश टोनर मॉइश्चरायझर सनस्क्रीन न विसरता एक छानसं स्किनकरचं रुटीन फॉलो करणं यानं तुम्हाला नक्की वांग टाळता येतो आणि त्याचबरोबर थोडंसं सा ब्राईटनेससाठी म्हणजे रंग बदलून डायरेक्ट आपण गोरंबिरं होत नाही टॅनिंग उन्हामुळे झालं असेल तर ते फक्त काढण्यासाठी म्हणजे मी ब्राईटनेस म्हणते तर त्याच्यासाठी रेग्युलर आयुष्यामध्ये चांगल्यातलं व्हायटमिन सीचं सिरम त्यानं तुमची त्वचा छान सतत उजळ आणि छान राहील स्किन केअरमुळे वांग नक्की टाळता येतो माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओजच्या खालचे कमेंट्स मी नक्की वाचत असते त्यामध्ये वेगवेगळ्या शंका किंवा माझ्याकडून कि काही व्हिडिओमध्ये सांगण्याचं राहून गेलं असेल किंवा काही ऐकताना सांगताना जर काही गैरसमज झाले असतील तर त्या सगळ्याचा वेगळ्या शंका निरसनाचा व्हिडिओ घेऊन मी येत आहे आणि तुम्ही त्याला छान प्रतिसाद द्याल याची मला संपूर्ण गॅरंटी आहे त्याच्यामध्ये मी सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन त्यासाठी नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा चांगल्या गोष्टी शेअर कराव्यात बिकॉज शेअरिंग इज केअरिंग त्याचबरोबर इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीसुद्धा मला फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत हात धूत राहा सुरक्षित राहा आनंदात राहा आय लव्ह यू